नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 48 तासापर्यंत मान्सूनचे महाराष्ट्रामध्ये आगमन होणार आहे. त्यातच बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्याची तीव्रता देखील वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बरेच भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. येत्या 24 तासामध्ये पावसाची तीव्रता कमी राहील, मात्र 12 जूनपासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, पावसाचे ढग जास्त दाटून आलेले आहे समुद्रावर आणि आता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर बघूया संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज. तर मित्रांनो, सुरुवात करूया मराठवाड्यापासून कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकते. औरंगाबादमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी औरंगाबाद, सेंद्रा, मेडिसी, पिपरी तसेच बिटकी, निंबे, जळगाव या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. दौलताबादला देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि धरण क्षेत्राकडे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. गंगापूर, धाकेपाल, पैठण, दहीगावणे, भक्तापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आणि हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. मित्रांनो, फुलंब्री, विरामगाव, पेसावर तसेच सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंता हा जो सर्व परिसर आहे तसेच या ठिकाणी समर्थनगर, हंसाबाद, दाबाडी या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आणि या ठिकाणी बघू शकता हंतूर, कन्नड, अंबालाच्या शिवगावान तसेच 40 गाव या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आणि वैजापूरला देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, जालनामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता जालना, गोलापांगरी तसेच या ठिकाणी तारगाव, बदनापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी बघू शकता पानवाडी, तानवाडी तसेच या ठिकाणी रामशेवगाव, शेवटा आणि मंगळूर या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर आपल्याला या ठिकाणी रामशेवगाव, शेवटा आणि मंगळूर या ठिकाणी मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी आंबड, ईश्वरनगर, वाडीगोटरी, पाचोड, काचोड तसेच या ठिकाणी बदनापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर इकडे देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा, देऊळगाव माहीत, टेंभुर्णी, दिलेगावन, जाफराबाद हा जो सर्व लगतचा परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवसांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, बीडमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तर या ठिकाणी बघू शकता माजलगाव या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाल, सोनपेठ आणि या ठिकाणी गंगाखेड, राणी सावरगाव, परळी, घाटनांदोरा आणि आंबेजोगाई या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम ते मुसळधार पाऊसाची शक्यता या ठिकाणी दाट आहे. तसेच धारूर, केज आणि कळंब या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आणि या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच राहील. येळंब, चौसाला तसेच या ठिकाणी बघू शकता पाथरूड, बोम, तारखेड, मासा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता पावसाचा जोर जास्तच राहण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी खर्डा, पाटोदा या परिसरामध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आणि उस्मानाबादला बघितलं असता उस्मानाबादच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. उस्मानाबाद, बेलीम, खामगाव, पेठ तसेच येडशी, बार्शी, पानगाव, वैराग या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी येडशी आणि बार्शी या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये बघू शकता मित्रांनो, लातूर, औसा, शिरूर, अनंतपाल, उदगीर, निलंगा तसेच या ठिकाणी भालकी, उमरगा हा जो सर्व लगतचा परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता दाट आहे. या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच राहील. अहमदपूर, या ठिकाणी कंधार, गंगाखेड तसेच या ठिकाणी लगतच्या परिसरामध्ये सर्वत्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर जास्तच राहील. येत्या 24 तासामध्ये काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. मात्र 12 तारखेला पावसाचा जोर जास्तच वाढणार आहे. परभणीमध्ये बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी परभणी, बासमत, पूर्णा तसेच या ठिकाणी पाथरी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आणि नांदेड वाघाळामध्ये पूर्व भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील. नांदेड वाघाळा, भोकर, पेटुंबरी, बैसना, धर्माबाद तसेच या ठिकाणी निजामाबाद, रुदुळ, देगलूर, मुखेड, कंधार, अहमदपूर तसेच या ठिकाणी उदगीर हा जो सर्व लगतचा परिसर आहे सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. भोकर तसेच या ठिकाणी बघू शकता हिमायतनगर, उमरखेड या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. आणि हिंगोली, कळमनुरी तसेच इनापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. आणि विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील.
गोंदियाला बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. गोंदिया, लांजी, वारासिवनी, तसं या ठिकाणी तिरोरा, साकोली, देवरी हा जो सर्व लगतचा परिसर आहे तर या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर जास्त राहील. तसं या ठिकाणी गोंदिया, आमगाव, गोरेगाव, साक्रीतोळा आणि या ठिकाणी चांगझरी, तिरोरा, तुमसर, राजेगाव, बालाघाट, वारासिवनी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. भंडारामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता भंडारा, वारती, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, तुमसर या भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता लखनी, अडियल, तसं या ठिकाणी गोथनगाव हा जो सर्व परिसर आहे तसं या ठिकाणी पवनी, भिवापूर, खैरगाव, उमरेड या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर मित्रांनो नागपूरमध्ये बघू शकता नागपूर, कामपट्टी, वाघोली, परशिवनी, सावनेर तसं या ठिकाणी कमळेश्वर, धामणा, दारुळ या ठिकाणी दोरली, हिंगणा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. तर काटोल, कोंडाली आणि धोतीवाडा, बुरी, कोकाटी या परिसरामध्ये पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता देखील आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो चिमूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. देसाईगंज, आरमोरी या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता आहे. शिंदेवाही आणि मूल या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सावली, मूल, तसं या ठिकाणी राजोळी, शिंदेवाही या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. तर गडचिरोली, मुरुमगाव, कापसी तसं या ठिकाणी चामोर्शी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. तर या ठिकाणी बघू शकता आष्टी आणि मूलचेरा तसे लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता दाट आहे. एटापल्लीला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. अहेरीला देखील अहेरी आणि भांबरगड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये राजुरा, चंद्रपूर, भद्रवती तसं मित्रांनो लगतच्या परिसरामध्ये बघू शकता या ठिकाणी बालापूर तसं गुगस रोड, भाताडी, मोहर्ली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. यवतमाळमध्ये बघितलं असता पांढरकवडा, पेंडारी, परवा, घाटंजी, करंजी, मोहाडा या सर्व परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये येत्या 24 तासामध्ये पाऊस जोर कमी राहील. मात्र 12 तारखेच्या नंतर पाऊस जोर थोडा वाढणार आहे. मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता रुई, यवतमाळ, नेर, दरवा, दिग्रस, पुसद तसं या ठिकाणी उमरखेड या सर्व परिसरामध्ये लगतच्या मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि वर्धामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊसाची शक्यता आहे. वर्धा, तुळजापूर, बारबडी, जामणी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे, राळेगाव, कोल्हापूर, देवळी या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आणि अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती, चांदूर, आर्वी, आष्टी तसं या ठिकाणी मोर्शी, वरुड, नरखेड, काटोल, कोंडाली सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. अमरावती, मोजरी, आर्वी आणि चांदूर या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त राहील. अकोल्यामध्ये अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा, जळगाव, जामोद तसं या ठिकाणी बघू शकता चिखलदारा आणि अचलपूर या ठिकाणी पाऊस जोर कमी राहील. चिखलदारा, अचलपूर हलक्या मध्यम स्वरूपाचा, बाकी भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. वाशिममध्ये बघितलं असता वाशिम, रिठाड, रिसोड तसं या ठिकाणी भापूर, मंगळूरपीर तसं मालेगाव, मरसूल या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आणि या ठिकाणी मंगळूरपीरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो आता बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणाकडे पाऊस जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तर मेहकरकडे या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो. चिखली, बुलढाणा, मोटाला या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. खामगावला मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. मलकापूरला देखील मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. जळगावकडे पाऊस जोर थोडा कमी राहील पुढील 3 दिवसामध्ये. भुसावळ तसं या ठिकाणी जामनेर, जळगाव हा जो परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर कमी राहील. मात्र पुढील 5 दिवसामध्ये पाऊस जोर या ठिकाणी देखील वाढणार आहे. मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. या ठिकाणी बुलढाणा आणि जळगावमध्ये मुसळधार पाऊसची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. मात्र पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. जळगाव, एरंडोल, अमळनेर तसं या ठिकाणी बघू शकता पाचोरा, चोपडा, परोळा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो. धुळ्यामध्ये देखील पुढील 3 दिवसामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. मात्र पुढील 5 दिवसामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. धुळे, होरपाडा, चिमठाणे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. नंदुरबारमध्ये बघू शकता नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तालोदा, खापर तसं या ठिकाणी नवापूर, साक्री हा जो लगतचा सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. तर मित्रांनो नाशिकमध्ये बघितलं असता सटाणा, देवळा, चांदवड हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर सापुतऱ्यामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूप
स्वरूपाचा होऊ शकतो मालेगाव मनमाड आणि येवला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे मात्र या ठिकाणी पुढील 5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता वणी निफाड नाशिक सिन्नर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मात्र पुढील 5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे त्र्यंबक आणि इगतपुरी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो अहमदनगरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता कोपरगाव शिर्डी जवळके तसं लगतच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता श्रीरामपूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा आणि संगमनेरला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता या ठिकाणी आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी तसं या ठिकाणी बघू शकता लगतच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे अहमदनगर काडा राळेगाव शिरूळ आष्टी आलकुटी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे जामखेड करमाळा मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त राहील आणि कर्जतकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे श्रीगोंदा दौंड राहू मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी बारामती फलटण या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे लोणादला हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय सासवड पुणे चाकण मंचर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मंचर आणि जुनूरच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता सातारा कोरेगाव रहीमपूर आनंदहस पुसासावली वडूस तसेच या ठिकाणी कुरोली काठाव निधाल दहिवडी पुसेगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे इसपुरली तासगाव तर सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगलीमध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सोलापूरकडे बघितलं असता ज शंख मध्यम स्वरूपाचा राहील हिंदी या ठिकाणी आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय तर या ठिकाणी बघू शकता इचलगाव पंढरपूर आणि सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील माहुळा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय अक्कलकोटकडे देखील पावसाचा जोर थोडा जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय आणि कोल्हापूरला बघू शकता मित्रांनो कोल्हापूर ज्योतिबा वाहील तसेच कोंडाली किनी आष्टा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे सिंधुदुर्गमध्ये पुढील 3 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्तच राहील या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सिंधुदुर्गमध्ये पारसेम सिंधुदुर्ग या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला महापन कुडल मालवण या सर्व परिसरांमध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी कुणकेश्वर पोंडा कणकवली तसेच या ठिकाणी राधानगरी या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते मित्रांनो या ठिकाणी पाऊस जोर जास्तच राहील तसेच राजापूर साखरपार रत्नागिरी तसेच संगमेश्वर हा जो सर्व लगतचा परिसर आहे सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे मखजान चिपळूण गुहागर खेड दापोली प्रतापगड या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय मित्रांनो रायगडला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय गोरेगाव दिवेघर या ठिकाणी बघू शकता लगतच्या परिसरामध्ये गोरेगाव दिवेघर रोहा लवासा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी मुरुंद जंजिरा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय अलिबाग पेन खोपोली नेरल मुंबई नवी मुंबई मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तर ठाणे उल्हासनगर शहापूर वसई विरार वाडा पालघर इगतपुरी त्र्यंबक जव्हार डहाणू कोंडाली सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे आणि या ठिकाणी बघू शकता वापी वलसाड आणि भावटा नांबोसी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय बिलीमोरा तसेच नवसारी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र